काकणवाडा ग्रामपंचायत संगणक परिचालक निष्कर्षित करा। ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि ग्रामस्थांचं गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन। संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा बुद्रुक येथील संगणक ऑपरेटर यांच्या विरुद्ध पंचायत समिती संग्रामपूर तसेच तामगाव पोलीस स्टेशनला काकणवाडा गावातील नागरिकांनी दिनांक 3/9/2022 रोजी संगणक ऑपरेटर तायडे यांनी स्वतः ग्रामपंचायत मधील संगणक व स्टॅम्प गहाळ केलेला आहे असा आरोप करत लेखी तक्रार दिली होती। परंतु आतापर्यंत त्यांच्यावर पंचायत समिती तसेच पोलीस स्टेशन मार्फतही कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही असं दिनांक 26 सप्टेंबरला पंचायत समिती संग्रामपूर येथे पुनश्च दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे। त्यांनी संगणक परिचालक पदावर कायम रुजू होण्या अगोदरच गावातील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला, फसवणूक केली, त्यामुळे गावातील प्रथम नागरिक सरपंच यांच्यासह 100% लोकांचा परिचालक व्यक्तींवर प्रचंड रोष असल्याचं दिसून येत आहे। या दरम्यान 1/9/2022 रोजी ग्रामपंचायत कार्यालय काकणवाडा यांनी गावातील कोणताच व्यक्ती संगणक परिचालक या पदावर नियुक्त करण्यात येऊ नये असा ठराव क्रमांक 4 सुद्धा पारित केला। संगणक परिचालक तायडे यांना काढून टाकण्यात यावं, अन्यथा पंचायत समिती समोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। निवेदनावर गावातील प्रथम नागरिक सरपंच सदस्य यांच्यावर गावातील असंख्य नागरिकांच्या सह्या आहेत। मी सदाशिव जानोजी भिलंगे, काकणवाडा रहिवासी। ग्रामपंचायत मध्ये पूर्ण गावाने प्रभाव घेतलेला आहे, पूर्ण गावाच्या सह्या झालेल्या आहेत। तरी ऑपरेटरने 8 आणि स्टॅम्प आणि पॅडरा जे कोणतं आहे ते मला समजत नाही। त्याने संगणक कोणतं काय म्हणतात येतं, त्याने ते पूर्ण लपून ठेवलेलं आहे। पूर्ण गावात त्रस्त झालेलं आहे। ते आम्ही 1.5-2 महिन्याच्या पहिले पंचायत समितीमध्ये पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्याची कुठली हक्कपुकार झालेली नाही अजून। ते या लोकांनी हक्कपुकार नाही केली तर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे अशी विनंती पूर्ण गावकऱ्याची आहे। याची दखल शासनाने घ्यावी का।